बारमध्ये बसण्याचे फायदे दहा वीस रुपये टिप देऊन वेटरकडून आपले लाड पुरवून घेता येतात चना डाळ मे कांदा टमाटा अलग देना बॉईल्ड एक के साथ नमक और काली मिरी अलग देना काकडी पे चाट मसाला नाही चाहिए पंखा चालू कर बंद कर स्लो कर फास्ट कर अच्छा गाना है आवाज बडा ही नाटकं घरी अख्खा पगार देऊन पण नाही करता येत असं माझे मित्र सांगतात <laughs> कोणाला समजवण्यासाठी प्रत्येक वेळी शब्दच पुरेसे नसतात कधी कधी दोन शिव्या घालून एखादी कानाखाली पण लावावी लागते <laughs> 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 बायको तुम्ही मला कधी सोनं हिरे किंवा मोती का नाही देत हो नवरा तिला जमिनीवरची माती उचलून देतो बायको रागात हे काय नवरा मेरे देश की धरती सोना उगले उगले रे मोती नवरा गेल्या तीन दिवसांपासून उपाशी आहे <laughs> गर्लफ्रेंड मला नाही राहायचं तुझ्यासोबत मला ब्रेकअप करायचं आहे बॉयफ्रेंड अगं जा बस रेल्वे आणि मुलगी एक गेल्यास दुसरी येते गर्लफ्रेंड अच्छा रिक्षा टॅक्सी आणि मुलगा एकाला बोलवले तर दहा येतात भाऊला फिल्मी डॉयला महागात पडला <laughs> आधी मी सकाळी चालत मॉर्निंग वाकला जायचो आता ऍक्टिवा घेऊन जातो आता मला थकवाही जाणवत नाही आणि वेळही वाचतो <laughs> कुकर कंपन्यांकडे महिलांची नवीन मागणी शेट्टीसोबत आकडे पण सांगणारा कुकर हवा कारण व्हॉट्सअप व फेसबुकच्या नादात शेट्ट्या लक्षातच राहत नाहीत <laughs> नवरा हॉटेल मॅनेजरला रूममधून फोनवर कृपया रूममध्ये लवकर या माझे माझ्या बायकोबरोबर भांडण झाले आहे आणि ती आता म्हणते किती रूमच्या खिडकीतून उडी मारेल मॅनेजर सर माफ करा पण हा तुमचा खाजगी विषय आहे नवरा अभ्यास आल्या खिडकी उघडत नाही हा हॉटेलचा विषय आहे लवकर ये <laughs> बायको नवऱ्याला मारत होती शेजारी ताई का मारत हा बिचाऱ्याला पत्नी अहो हा बिचारा वगैरे काही नाही मी याला फोन केला होता तेव्हा याच्या फोनवरून एक सटवी बोलली की जिस व्यक्ती से आप संपर्क करना चाहते है वह अभी व्यस्त है, आणि तुम्ही म्हणताय बिचारा <laughs> 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 बायकोला त्रासून नवरा घराबाहेर पडताच बायको कुठे जात आहात नवरा मरायला चाललोय सुसाईड करीन बायको कुठेही जा पण स्वेटर घालून जा बाहेर खूप थंडी आहे आजारी पडल्यावर तुमची खैर नाही